एकंदर ज्या पद्धतीने काल संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज होती आणि आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरत नाही असं म्हणत होतं, दुसऱ्या दिवशी त्याने थोडासा काहीतरी धास्ती घेतल्याचं दिसतं एकंदर. बघा, असं आहे की एजन्सीजना ईडी सीबीआयला बदनाम करण्याचं कारस्थान शिवसेनेने करू नये. संजय राऊत आमच्या महाराष्ट्रातले आमचे मित्र आहेत, त्यांच्या पत्नी आमच्या परिवारासारख्याच आहेत, कोणी त्यांना उगाच त्रास देणार पण नाही आणि देऊही नाही. पण आपल्याला जे बाहेर बोलायला जमतं ते त्या एजन्सीसमोर जाऊन बोलायला अडचण काय? जे सत्य आहे ते समोर एजन्सीसमोर चौकशीत सांगावं. जर चौकशीला जायचं आणि बाहेर बोलायचं ह्याला म्हणतात चोर मचाय शोर, हे त्यांनी करू नये. काँग्रेसच्या कालच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्याने आक्षेप घेतलेला आहे, जो घटक पक्ष नाही शिवसेना, त्यांनी काँग्रेसला समजावलं, कुठे ना कुठे आता वादाची ठिणगी पडलेली आहे यांच्या. त्या तीन पक्षाच्या अंतर्गत रचनेवर आम्ही कशाला बोलावं? ज्या त्या पक्षाने आपलं लक्ष आणि हेतू ठरवणं त्यांचा अधिकार आहे. पण या सगळ्या तीन पक्षातल्या आपापसातल्या कुरघोड्यांमुळे राज्याचं आणि मुंबईचं नुकसान होतं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेब थोरातांचं डिपार्टमेंट फडणवीस साहेबांनी ठरवलेल्या निर्णयावर ठाम होतं आणि सरकारी जमिनीवरच्या सगळ्या सोसायट्यांना फ्री होल्ड करण्याचा निर्णय कंटिन्यू होता, शिवसेनेनं तो थांबवला. शिवसेनेने प्रीमियम कमी करून बांधकाम व्यवसायांना मदत, खरं तर नागरिकांना मदत करण्याचा प्रस्ताव होता, तो प्रस्तावित केला, काँग्रेसने थांबवला. सामान्य माणसाला या थांबवा थांबवीच्या निर्णयामुळे मेट्रोपासून सामान्यांपर्यंत जे नुकसान होतं आहे त्याची आम्हाला चिंता आहे आणि म्हणून या सरकारला खबरदार, तुमचा वाद हा जनतेमध्ये विसंवाद निर्माण करतो आहे, जनतेच्या बाजूने भाजप आहे. संजय राऊत म्हटले की अनेक भाजप नेत्यांच्या मुलांच्या कुंडल्या माझ्याजवळ आहे, जर तुम्ही जर जाहीर केलं तर भाजपचे नेते अडचणी, ते घाबरले आहेत, हादरले आहेत आणि त्यामुळे चोर मचाय शोर, दुसरं काय. उद्या एकनाथ खडसे युनिटला सामोरे जात आहे, त्यांनी सांगितलं होतं पक्ष प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर माझी युनिट चौकशी झाली तर बऱ्याच सीडी बाहेर काढल्या. मला याची माहिती नाही, पण प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, ईडीला आपलं काम करू द्या.